महाविकास आघाडीच्या मशाल मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। आपल्या बरोबर भाई जगताप आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर काय बोलाल, महाविकास आघाडीच्या मशाल मोर्चाला सुरुवात झालेली आहे। असं आहे की आज ज्या पद्धतीने लोकशाहीची पायामल्ली होते, ज्या पद्धतीने लोकशाही तहस नहस करण्यात येत आहे, ज्या पद्धतीने देशाचं संविधान पूर्णतः पायदळी तुडवलं जात आहे, देशाच्या बेकारीच्या आज परिसीमा झालेली आहे, देशामध्ये महागाई गरिबाला जगू देत नाही आहे, देशामधली कायदा सुव्यवस्था सगळी बिघडलेली आहे, आम्ही संविधानिक आमचा अधिकार आम्ही काय सांगतोय की आम्हाला आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिलेल्या अधिकाराने आम्ही इथे लढायला आलेलो आहोत, आणि ते लढत असताना आमच्या 150-200 गाड्या पोलिसांनी अडकवून ठेवल्यात, कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बंद केलंय, तरी सुद्धा हजारो कार्यकर्ते इथे आलेले आहेत। आणि म्हणून ह्या अन्यायकारी, या दहशतवादी, या टोटली ज्याला म्हणतो आपण सत्तेचा माज असलेलं नरेंद्र मोदी सरकार आणि महाराष्ट्राचं सरकार, त्याच्या विरोधातला हा मशाल मोर्चा आज 11 तारीख आहे। आज महात्मा फुलेंची जयंती आहे, ज्यांनी या राज्यामध्ये समतेची ज्योत पेटवली, ती ज्योत घेऊन आम्ही आज पूर्णतः मुंबई, महाराष्ट्र आणि देशभरामध्ये या अन्यायाच्या, या दहशतवादाच्या विरोधामध्ये रस्त्यावर आलेलो आहे। 12 पक्षाचे सर्व पक्षी आम्ही एकत्र, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले, पण इकडनं अजून मोर्चा हे निघालेला नाही, यापुढे तुमची भूमिका काय? इथपर्यंत आम्ही आलो, आमच्या घराबाहेर पोलीस होते, आमच्या प्रत्येकाच्या घराबाहेर पोलीस होते, आम्ही आलो हजारोच्या संख्येने, हजारोंना अरेस्ट केलं त्यांनी, आम्ही निघणार, त्यांना त्यांचं काम करायचं ते करू द्या, आम्ही निघणार। महाविकास आघाडीकडून शक्तिप्रदान सर लोकांसाठी हे जन आंदोलन आहे, नुसती महाविकास आघाडी नाही, इतर सगळे 12 पक्ष सुद्धा आमच्या बरोबर आहे। महाविकास आघाडीमध्ये आम्ही जे ठराविक पक्ष आहोत तेवढेच नव्हे तर सगळे पक्ष इथे तुम्हाला मिळतील, CPI मिळेल, CPM मिळेल, इथे तुम्हाला समाजवादी सेक्युलर मिळेल, समाजवादी पार्टी मिळेल, जनता सेक्युलर मिळेल, RPI मिळेल, सगळे पक्ष इथे आहेत। महात्मा फुले यांच्या व्हिडिओ जर्नलिस्ट अजय माने साहब, मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।